मासिक पाळीची फडकी। मासिक पाळी म्हणजे पापजन काही। या क्षणात सासरी लोक छळायची, माणसातून स्वयंपाकघरातून आणि देवापासूनही दूर दूर सारायची। मग प्रश्न पडे की मासिक पाळीची फडकी कुठे वाळवायची, की मासिक पाळीची फडकी कुठे वाळवायची। ना लेकरांना जवळ येऊ द्यायची, ना कशालाही शिवू द्यायची। फडकी पडली दृष्टीस जरी तरीही खूप लाथाडायची। भाकरी ही ताकती वरूनच ताटली, तहानही लागली की पाणी दुरूनच द्यायची। मग प्रश्न पडे की मासिक पाळीची फडकी कुठे वाळवायची, की मासिक पाळीची फडकी कुठे वाळवायची। रूढीनुसार चाललेले विकृत मानसिकता ही निसर्गाचा खेळ नित्य, तरी तिलाच दोष द्यायची। आवश्यकता विश्रांतीची, काळजी स्वतःच्या आरोग्याची। चार दिवसाचा पेच संपला की मग पुन्हा संभोगायची। तरीही प्रश्न पडे की मासिक पाळीची फडकी कुठे वाळवायची, की मासिक पाळीची फडकी कुठे वाळवायची। आवश्यकता असे जेव्हा तिला आधाराची, तिच्या न जाणारी व्यथा का अन्याय करायची। इतर वेळी जर तिच्या हाताचे सर्व चाले, मग तेव्हा का विटाळ करायची। हाच प्रश्न तिला आज सळतो आहे की मासिक पाळीची फडकी कुठे वाळवायची, की मासिक पाळीची फडकी कुठे वाळवायची।